ओके, म्हणजे जशी इमेज केली होती ना की गाडी जशी बनवायची तशी गाडी बनली आणि पूर्ण सॅटिस्फाय झालोय बघून. यस यस, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ही गाडी तर तुम्हाला सांगतो सर, आम्ही इनोवा नाही का, इनोवा बुक केली होती. 25,90,000 रुपयाची शिरो टोटला पुण्यामध्ये इनोवा बुक केली होती. आम्हाला ह्या दिनेश साहेबांनी व्हिडिओ दाखवला, आपण ही गाडीपेक्षा एकदा आपण इथं ट्राय करू, हीच गाडी करून घेऊ, हीच गाडी करून घेऊ. मग आम्ही फर्स्ट टाइम जे आलो होतो ते सगळं तुमचं डेकोर बघितलं, ते कॅन्सल झालं. आज त्याचा रिफंड चेक भेटलाय. अच्छा, इनोवा बुक कॅन्सल केली आम्ही आणि स्कॉर्पिओ बनवली, म्हणजे हीच बनवायची असं ठरलं. नमस्कार, अजून एक स्कॉर्पिओ. मागच्या स्कॉर्पिओचं तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे, ठीक आहे. तर ह्या स्कॉर्पिओमध्ये आम्ही आता वेगळं काय केलं, ठीक आहे. तर तुम्हाला बाहेरचा तो लुक दिसतोय, हेडलाईट चेंज केली आहे, फोगलॅम चेंज केलेले आहेत. त्याचबरोबर म्हणजे मला फक्त तुम्हाला दोनच मिनिटांमध्ये एक सांगायचं आहे की स्कॉर्पिओमध्ये काय इंटिरियरमध्ये काय मॉडिफिकेशन होऊ शकतं. तर ते मी पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट सीट दाखवतो. हा पूर्ण वुडन फिनिश मध्ये, बीच कलर मध्ये आणि ब्लॅक, या तीन टोन मध्ये ही गाडी एकदम लॅविश दिसते. महाराजा सीट, हँडरेस्ट. त्याच्यानंतर मेन अट्रॅक्शन, मेन अट्रॅक्शन बघायचं असेल तर ते सेकंड रो मध्ये आहे. ही गाडी आली होती त्यावेळेस तीन सीट, म्हणजे इथं चार माणसं बसू शकत होती. आता ह्याला बकेट सीट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, ठीक आहे, जेणेकरून बसण्याचा एक कम्फर्ट ह्याच्यामध्ये येतो, ठीक आहे. बनवलेलं की जे स्कॉर्पिओ मध्ये, स्कॉर्पिओ महिंद्रा आणि जेव्हा स्कॉर्पिओ केले होत्या त्यातल्या 100 मॉडेल मध्ये फक्त 5 मॉडेल असे केले होते. त्यामुळं हे मॉडेल किंवा ह्या स्कॉर्पिओ मध्ये हे सीट बसणं खूप रेअर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताल की मागचं सीट स्कॉर्पिओला नॉर्मली आडवे सीट येतात, उभे सीट येतात, सॉरी, ठीक आहे. ते आम्ही कन्वर्ट करून त्याला मागं सुद्धा एक आडवे सीट टाकलेले, जेणेकरून मागं बसणाऱ्याला पण कम्फर्ट होईल. मी ह्या गाडीला, आम्ही प्रयत्न केला की ह्या गाडीला इनोवा कशी बनवता येईल आतनं, ठीक आहे. बाकी इनोवाचे कम्पॅरिझन आतापर्यंत कुठलीच गाडी करू नाही शकली, पण तरी सुद्धा ह्या गाडीला आम्ही इनोवा बनवण्याचा प्रयत्न केलाय. बकेट सीट माग एकदम कम्फर्टेबली फूट कुठ किती, आता माझी हाईट साधारण 6 फूट आहे, 6 फूट 6.5 फुटाचा माणूस एकदम आरामात पुढे आणि मागे, म्हणजे तिन्ही रो मध्ये आरामात बसू शकतो असं एक कम्फर्ट केलेला आहे. कुशनिंग खूप चांगलं झालेलं आहे याचं, ठीक आहे. त्यामुळं आणि कस्टमरचे फीडबॅक पण कस्टमरने बघितल्यानंतर त्याला पण आवडली आणि मला नक्कीच ही गाडी आवडली. तुम्हाला गाडी आवडली का नाही हे नक्की सांगा. थँक्यू. कसं आहे झाली गाडी आता, ठीक आहे. आता तुम्हाला वर्किंग मध्ये काही गोष्टी लक्षात येते, बरोबर, काही थोडं हे झालंय ते झालंय. तर आपल्याकडे कसं असतं ना, 5 वर्षाची वॉरंटी आहे, बरोबर. हे समजा हे झालं घासलं, बसून बसून घासत, काही जरी झालं, डल पडला वाटला कलर, बरोबर, 5 वर्षापर्यंत तुम्ही कधी पण या आणि फ्री मध्ये रिप्लेस करून जा, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम, ठीक आहे. थोडंफार कुठं तुटलं काय झालं, इंटिरियरची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही सगळं ऐकलं होतं सर, ऐकलं, त्याच्यामुळे आम्ही चाकणून इथपर्यंत आलो आणि अजून पण नाही का आपल्याकडे येण्यासाठी स्कॉर्पिओ, आता दुसऱ्या दिवशी 2-3 गाड्या येतील अजून पण, आणि माझी स्वतःची एक अजून एक वेरना आहे, वेरना पण लावायची. आता सगळं तुमचं बघून आपण इथपर्यंत आलो, जसं सांगितलं तसं सगळ्या गोष्टी आपण केल्या. सरांना एवढं पण सांगितलं की बारीक सारीक काय असेल तर तुम्ही डायरेक्ट करून घ्या, त्याच्यात तुम्हाला कामाच्या बाबतीत काय वाटतं, एकदम ओके, काय प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम नाही सगळं. जशी म्हणजे आमच्या जसं मनामध्ये एक इमेज होती की आपली गाडी अशी बनली पाहिजे, अशा पद्धतीनं बनलेली आहे. कारण आम्हाला काय होत ना माहितीये का, आम्ही आमच्या ह्यानी ना खूप करतो,
तुम्ही तुमची एक्सपेक्टेशन आहे ना त्याच्यावरती आम्हाला जायचं असतं. बरोबर. कारण तुम्ही एक आहे ना तुमच्या डोक्यात एक चित्र तयार झालेलं असतं. बरोबर. की यार माझी गाडी अशी होईल. बरोबर. त्याच्या पण आम्हाला वरती जाऊन विचार करावा लागतो की ह्यांच्या एक्सपेक्टेशन पेक्षा जास्त काय करताय. बरोबर. मग ज्यावेळेस आमच्याकडे कस्टमर येतात ना आम्ही बघतो बसल्यानंतर इकडे तिकडे काय ना काहीतरी पाहतात. बरोबर. हे असं आहे का ते तसं आहे का आमची अशी धाकधूक असते काय नाही. बरोबर ना. मग ज्यावेळेस फायनली तुमच्या तोंडात नाही आमच्या मनाप्रमाणे झाली मग आम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटतात. कारण लिटरली ह्या गाडीसाठी ना म्हणजे मी पर्सनली गेलो होतो माझ्या माणसाला पण पाठवलं होतं पण म्हणलं चल मीच येतो म्हणून येत ना. म्हणजे ही गाडी तर तुम्हाला सांगतो सर आम्ही इनोवा नाही का इनोवा बुक केली होती. 25,90,000 रुपयाची शिरोळ टोटला पुण्यामध्ये इनोवा बुक केली होती. आम्हाला ह्या दिनेश साहेबांनी व्हिडिओ दाखवला ही गाडीपेक्षा एकदा आपण इथं ट्राय करू हीच गाडी करून घेऊ हीच गाडी करून घेऊ. मग आम्ही फर्स्ट टाइम जे आलो होतो ते सगळं तुमचं डेकोर बघितलं ते कॅन्सल झालं. आज त्याचा रिफंड चेक भेटलाय. अच्छा. इनोवा बुक कॅन्सल केली आम्ही आणि स्कॉर्पिओ बनवली म्हणजे हीच बनवायची असं ठरलं. आणि जशी आपण इमेज होती गाडी अशी बनवायची तशा पद्धतीने काम केलेलं आहे. नाही आणि मी पण बसल्यानंतर म्हणजे ज्या सीट बसली ना मी इनोवाच डोक्यात होतं माझं. बरोबर. की ह्या गाडीला ना इनोवा सारखा फील कसा देत आहे. बरोबर. त्यामुळे मागं पण बसणाऱ्याला जास्त अडचण नको. जो इनोवा मध्ये थर्ड रोला जो कम्फर्ट आहे तो सेकंड रोला पण आला पाहिजे फर्स्टला पण आला पाहिजे. तुम्ही त्यामुळे किलोमीटर वगैरे आपण बघितलं ना ते म्हणजे आता हे एस 11 टाईप सगळं मॉडिफिकेशन झालं हिचं. आणि मी त्या काल पण याला म्हणलो थांब माझं अजून सॅटिस्फॅक्शन नाही झालं. बरोबर. काय होतंय मी तुमच्याकडनं पैसे घेतोय ठीक आहे ना पण मला त्या पैशाचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन द्यायलाच पाहिजे. आता ही गाडी सर चाकणला गेली ना आमच्या सर्कल मध्ये कमीत कमी 15-20 स्कॉर्पिओ होईल. आज पोरं येणार होते आमच्या सोबत बघायला पण इनोवा मध्ये गोंधळ नको म्हणून ही गाडी आपली गेली ना तर बघा तुमच्याकडे किती गाड्या येतील. ती माझा शब्द अजून पण आता मी तर येणारच आहे नंतर पावसाळा झाल्यानंतर पण तोपर्यंत तुम्हाला कमीत कमी 4-5 तरी गाड्या ह्या 2 महिन्यात येतील. तुम्ही कशाला पण धुवा काय ह्या कव्हरला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ना. हे इम्पोर्टेड फॅब्रिक आहे. बरोबर. तुम्ही याला साबणाने धुवा निर्म्याने धुवा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. ठीक आहे ना. फक्त काढून धुवायचे नाही जागेवर धुवायचे. ठीक आहे ना. जागेवर धुवायचे काही प्रॉब्लेम नाही. वल्ला फडका घेतला निर्मा घेतला हात मारला परत एक प्लेन हात मारला की आई आहे अशी जसा ग्लो राहणार काय. ओके. म्हणजे जशी इमेज केली होती ना की गाडी जशी बनवायची तशी गाडी बनली आणि पूर्ण सॅटिस्फाय झालोय बघून. येस येस. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.